तुम्ही आकडे सांगताय, आकडे कुठून येतात मला माहीत नाही, आणि एकाच वृत्तपत्राला आकडे कसे मिळतात, पण येऊ द्या का हरकत नाही, लोक एन्जॉय करतात. यामध्ये बघायचं तर भाजप मिशन रूटच राबवण्याचा प्रयत्न करत आहे, कुठेतरी 200+ जागा आणि 45+ जागा मिळवण्यासाठी ते हा प्रयत्न करताना. 45+ नाही, 10 मिळवल्या तरी भरपूर आहेत लोकसभेच्या. आणि महाविकास आघाडीचं मजबूत गठबंधन जे आहे या महाराष्ट्रातलं, ते किमान विधानसभेच्या 185 जागा जिंकणार. तुम्ही किती फोडाफोडी करा, तुम्ही आमदार फोडाल, तुम्ही खासदार फोडाल, पण संपूर्ण महाराष्ट्रातली जनता ही आमच्या पाठीशी. हे चित्र आपण पाहत आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा असतील किंवा शिवसेनेच्या स्वतंत्र सभा असतील, लोकांची चीड आणि संताप दिसते. आणि याचा धसका जर भारतीय जनता पक्षाने घेतला असेल, त्यातून या सगळ्या अफवा वावड्या रेवड्या उडवल्या जातात. त्यात उडवू द्या, उडवू द्या. काल पृथ्वीराज चव्हाण जे महाविकास आघाडीमधले जे वरिष्ठ नेते, त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की महाराष्ट्रामध्ये मिशन लोटस हे देखील चालवलं जाऊ शकतं येत्या काही काळामध्ये. काल बावनकुळे यांनी तिथे सांगितलं की आमच्या पक्षामध्ये हा भरतीचा महिना आहे, त्याचा संबंध कुठे ना कुठेतरी लावला जाऊ शकतो का? ती भरती बिनपगारी असेल त्यांची, बरं का? अलीकडे कॉन्ट्रॅक्ट लेबर यांची भरती फार होते, आणि जर कोणी कॉन्ट्रॅक्ट लेबर म्हणून घेणार असतील ते त्यांनी घ्यावं ना. त्यांची वॉशिंग मशीन आता परत रिपेअर करायची वेळ आली आहे, इतक्या वेळ धुवून झालाय. आता ह्यांना सगळ्यांना टाकावं लागेल भाजपच्या लोकांना त्यांच्याच मशीनमध्ये. सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यांच्या विरोधात येण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे. शक्यता नाही, मला खात्री आहे. हे मुख्यमंत्र्यांसह 16 आमदार अपात्र ठरतील याची मला खात्री आहे. हा देश संविधान, कायदा, कानून, बरं का, नियम यानुसार चालतो असं मी मानतो. भले केंद्रातले काही लोक सत्ताधारी यंत्रणावर दबाव आणून त्यांना हवे तसे निकाल घेत असतील, पण अजूनही या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये रामशास्त्री आहेत. म्हणून आम्हाला खात्री आहे की निकाल आणि न्याय यात फरक आहे, आम्हाला न्याय मिळेल.